अकोला जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता अंमलबजावणी करण्याचे जिल्हा प्रशासन तथा तालुक्यातील स्थानिक प्रशासनाला आदेश दिले आहेत. मूर्तिजापूर शहरामध्ये प्रसिद्ध मंगळवार आणि शुक्रवार आठवडी बाजार भरतो. मंगळवारी भरत असलेल्या आठवडी बाजारामध्ये स्थानिक प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार करण्यात येत अंमलबजावणी झुकारून नागरिकांनी आदेशाची पायमल्ली करण्याचे भयावह वास्तव्य मंगळवारी भरलेल्या बाजारामध्ये पाहावयास मिळाले. नागरिकांच्या या बेताल वर्तणुकीमुळे स्थानिक प्रशासनाने सुद्धा हात जोडले. कोरोनाला काही न जुमानता नागरिक मनमौजी वृत्तीने वावरताना आढळून आले. बाजारामध्ये विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या मोजणे सुद्धा कठीण होते. शासनाच्या नियमांना डावलून मनमोकळे फिरणारे वयोवृद्धांना प्रशासनाकडून कुठलेही बंधन नसल्याचे आढळून आले. जमावबंदीचा आदेश असतानाही कोणतीही बंधन नसल्याच्या वृत्तीने नागरिक बिनधास वावरत होते. अशा परिस्थितीमुळे कोरोना रुग्ण संख्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी तुम्ही तुमच्या जीवाचे रखवाल म्हणून वावरा व आपले तथा आपल्या परिवाराचे कोरोनापासून संरक्षण करा असे म्हणण्याची वेळ स्थानिक प्रशासनावर आली आहे. सुमित सोनोने, ANN न्यूज, मूर्तिजापूर.